नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल चांबारगी माधवबाग युवा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये परत एकूण सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण आंबा मोहर संरक्षण आणि आपल्या आंबा बागेशी रिलेटेड आपण व्हिडिओज बनवत हो। आहोत त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या कमेंट येत आहेत आपल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे की सर पाणी व्यवस्थापनाच्याबद्दल आपण एखादा व्हिडिओ बनवावा किंवा त्यावरती आपण आपल्या सर्व शेतकरी बांधवासोबत चर्चा करावी त्यानिमित्तानं आपण हा आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे मित्रांनो खरं तर कोणतीही फळबाग म्हटलं तर त्या ठिकाणी पाण्याची अतिशय गरज असते परंतु आंबा पिकामध्ये हे त्याची गरज जास्त प्रमाणामध्ये आहे आंबा बागेमध्ये आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांच्या एक चुकीच्या कल्पना आहेत की बो आंबा बागेला पाणी लागत नाही किंवा आंब्याच्या झाडाला कमी पाणी लागतं कमी पाण्यावरती ते झाड येतं ते, ते बरोबर आहे परंतु जर जर आपण जुन्या काळातले जर झाडं बघितले तर ते झाडं हे आपल्या आज्यानी पंजानी किंवा पूर्वजांनी हे काळ्या मातीमध्ये लावलेले आहेत ते कोय टाकून लावलेले आहेत त्यांची सोटमूळ सरळ गेलेली आहे आणि त्याच्या सोटमुळीसोबत त्याच्या बाजूच्या हे मुळा खूप दूर गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना कमी पाण्यामध्ये पाणी नाही दिलं तरी आपल्याला मोठ्या झाडांचे फळं हे खायला मिळतात परंतु आपण जे आज कलमाची लागवड करतो त्यामध्ये सोटमूळ हे थोडेसे गोल होऊन बसते व्यवस्थित जात नाही किंवा प्रोफेशनल स्तरावरती जर आपल्याला बागेमध्ये उत्पादन घ्यायचं असेल तर पाण्याची अतिशय गरज आपल्या झाडांना आहे तर ते पाण्याचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं पाण्याला आपल्या आंब्या झाडेला ताण कधी द्यायचं आपण ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये खताचं नियोजन करतो कलटारचं नियोजन करतो आणि शक्यतो सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पावसाळा संपतो आणि त्याच्यानंतर मग आपल्या बागा तानावरती आपण सोडतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पूर्ण ताण बसतो आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सगळीकडे आपल्याला मोहर दिसायला सुरुवात होतो या काळामध्ये आपल्या स बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी केव्हा सोडावं हो याविषयी शंका आहेत बऱ्याच शेतकरी तज्ज्ञांचं असं मत आहे की आपल्या बागेमध्ये सरासरी सत्तर ते ऐंशी टक्के मोहर आल्यानंतर आपण आपल्या बागेचा ताण तोडायचा आहे आणि तोही एकत्रित नाही पहिल्या दिवशी एक आ, आ, दोन ते तीन लिटर पाणी नंतर एक पाच लिटर पाणी दहा लिटर पाणी अशा पद्धतीने एक तीन ते चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये आपल्या बागेचं ताण आपल्याला तोडायचं आहे आणि हे जर एकदम जास्त पाणी दिलो आपण तर कधी कधी बागेला फूट झालेलीसुद्धा आपल्या लक्षात ते आलेलं आहे त्यासाठी आपण काळजीपूर्वक त्याचा ताण तोडायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण फळ निघेपर्यंत वापसा कंडिशनमध्ये पाणी आपण आपल्या झाडाखाली ठेवणे खूप गरजेचं आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपण पाणी दिल्यानंतर मोहर गळतो किंवा मग ते बोराच्या आकाराचं किंवा लिंबूच्या आकाराचं फळ झाल्यानंतरच मग आपण त्याला पाणी द्यायचं अशा अनेक कल्पना चुकीच्या आपल्या सर्व शेतकरी बांधवामध्ये आहेत तर त्या आपण थोडंसं दूर करूयात आपण जास्तीत जास्त पाण्याचं जेवढं चांगलं नियोजन आपल्या झाडाखाली करूयात तेवढं आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं फळाची सेटिंग होण्यासाठी फळ सेटिंग झालेलं टिकण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज आहे जेवढं जास्त पाणी तेवढं चांगल्या रीतीने आपल्याला हे फळ आपल्या आंब्याबागेवर आपण टिकवू शकतो त्याच्यासाठी डबल लॅटरल पद्धतीचा उपयोग करा दोन्ही बाजूने लॅटरल टाका एक एक फुटावरती त्याला दोन ते तीन ड्रिपर लावा म्हणजे जास्तीत जास्त रान भिजेल आणि चांगल्या रीतीने पूर्ण मुळांना पाणी मिळेल आणि आपलं झाड हे सशक्त होईल त्याच्यासाठी सगळ्यांनी पाण्याचं व्यवस्थित आणि योग्य नियोजन मित्रांनो करायचं आहे खरं पाहिलं तर चार वर्षाच्या पुढील झाडांना मित्रांनो चार वर्षातील पुढील झाडांना सरासरी दररोज दहा ते बारा लिटर पाण्याची गरज असते आणि ही गरज जसं जसं उन्हाळा येईल तसं वाढते मे आणि एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये तरी सरासरी पंचवीस ते तीस लिटर पाणी दररोज लागतं आपल्या आंबा बागेला त्याच्यासाठी ज्याचं जेवढं जा जास्त आपण पाणी झाडांना देऊयात तेवढं झाड सशक्त असेल आणि फळंसुद्धा चांगल्या क्वालिटीचे तयार होतील फळं गळती होणार नाही त्याच्यासाठी सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे आपण पाण्याचं योग्य नियोजन करायचं आहे तुम्ही रानपाणीही देऊ शकता परंतु रानपाणी दिलं तर ते इव्हापरेट लवकर होऊन जातं त्याचं बाष्पीभवन लवकर होतं त्यासाठी ड्रिपचा वापर करा आणि डबल लॅटरल टाका दोन लॅटरल टाका जास्त झाड तुमचे मोठं असेल तर तीन चार लॅटरलसुद्धा बऱ्याच लोकांनी टाकलेले आहेत किंवा मग मोठं झाड असेल तर रिंग पद्धतीने लॅटरल टाकून आपण जास्तीत जास्त पाणी आपल्या झाडांच्या मुळांना द्यायचं आहे कारण आपल्या मॅक्झिमम बागा ह्या खडकाळ जमिनीवरती माळ रानावरती आपण लावलेली आहेत आणि अतिशय त्याचं जीव लावून आपण त्याचं संगोपन करतो तर आपण पाणी देण्यासाठी चुकायचं नाही जास्तीत जास्त आणि चांगल्या पद्धतीचं पाणी वापसा कंडिशनमध्ये पाणी आपल्या आंबाबागेमध्ये आपण ठेवायचं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच कमेंट करून सांगायला काही हरकत नाही धन्यवाद